हाय फ्रेंड्स भन्नाट डिशमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सणासुदीच्या दिवसांमध्ये आपण आपल्या घराची स्वच्छता ठेवतच असतो त्याचप्रकारे आपण आपल्या देवघराची सुद्धा स्वच्छता करत असतो तर आणि त्यातील ज्या मूर्ती आहेत त्यासुद्धा स्वच्छ करत असतो तर त्या मूर्ती आपण कुठल्याही केमिकलचा वापर न करता अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने कशाप्रकारे स्वच्छ करता येईल यासाठी आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्हाला जर आजचा हा माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी देवघरातील माझ्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी बाहेर काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता मूर्तींना काडे डाग पडलेले आहेत तर काही मूर्तींना आपण जो कुंकवाचा टिळा लावतो ला त्याचे लाल डागसुद्धा पडलेले आहे देवघरात आपण जो दिवा लावतो अगरबत्ती लावतो त्याच्या धुरामुळे सुद्धा आप मूर्ती काळपट आणि चिकट होत असतात तर त्यासाठी अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण या मूर्ती आज घरच्या घरी स्वच्छ करून घेणार आहोत तर सुरुवातीला एक भांडं घेऊन त्यामध्ये मी चार चमचे बेसनपीठ घातलं आहे आणि त्या बेसन पिठामध्ये तीन चमचे आंबट दही घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये अर्धा लिंबू आपण पिळून घेणार आहोत तर फक्त एवढ्याच साहित्यामध्ये आपल्याला हे देव स्वच्छ करून घ्यायचे आहे अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने देव स्वच्छ होतात ना कुठलं केमिकल ना कुठली पितांबरी ना कुठला भैया पावडर काहीही त्यामध्ये टाकण्याची आपल्याला गरज नाही तर इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे सर्व एकत्र एक असं मिक्स करून घेऊयात तर हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण आता इथे हे उठणं तयार करून तर हे जे आपण उठणं तयार केलेलं आहे ते फक्त आणि फक्त तीन साहित्यामध्ये तयार केलेलं आहे यामध्ये कुठल्याच प्रकारचं केमिकल नाही किंवा याचे कुठलेही साईड इफेक्ट या मूर्तीवर होणार नाहीत तर या उठण्यामुळे आपल्या मूर्ती काळ्यासुद्धा पडणार नाहीत तर खूप छान सोन्यासारखी या मूर्तींना चकाकी येईल आपण ज्यावेळेस देव स्वच्छ करण्यासाठी केमिकलरहित पावडरचा किंवा कुठल्याही लिक्विडचा वापर करतो तेव्हा आपल्या देवांच्या मूर्ती ता तात्पुरत्या स्वच्छ होतात आणि नंतर दोन तीन दिवसांनी पुन्हा लगेच त्या काळ्या दिसायला लागतात तर या उठण्याने जर तुम्ही देव स्वच्छ केलेत तर खूप दिवसापर्यंत या ज्या मूर्ती आहेत त्या जशाच्या तशा राहतील आणि काडपडसुद्धा पडणार नाहीत तर इथे मी हे उठणं सुरुवातीला गणपती बाप्पांच्या मूर्तीला लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता लक्ष्मी मातेच्या मूर्तीला हे उठणं मी हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने लावून घेत आहे आणि त्यानंतर उठणं लावून झाल्यानंतर आपण या मूर्ती दहा मिनटासाठी अशाच पद्धतीने उठणं लावून साईडला ठेवून देणार आहोत तर मूर्तींची जी कलाकृती असते ती खूप म्हणजे बारीकसारीक असते आणि त्यांना खूप साऱ्या बारीक सारीक रेषासुद्धा असतात त्यामुळे त्यामध्ये मळ घाण जाऊन साचलेली असते कुंकवाचे लाल रेषेसुद्धा साचलेले असतात तर ते निघायला खूप कठीण जातं त्यामुळे आपण अशा पद्धतीने मूर्तीला जर उठणं लावून ठेवलं तर ते निघण्यासाठी आपल्याला मदतच होते तर इथे तुम्ही बघू शकता मी आता इथे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला उठणं लावून घेत आहे तर खूपच छान शास्त्रशुद्ध अशी ही पद्धत आहे कुठल्याही केमिकलचा वापर या ठिकाणी केलेला नाही आणि सर्व साहित्य हे घरगुतीच आहे त्यामुळे कुणीही अशा पद्धतीने लगेच देव स्वच्छ करून घेऊ शकता तर सर्वच मूर्त्यांना मी इथे हे उठणं लावून घेत आहे आणि याला खूप वेळ असा लागत नाही आणि एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने देव स्वच्छ केलेत तर खूप दिवसापर्यंत तुम्हाला परत देव स्वच्छ करण्याची गरजसुद्धा पडणार नाही या घरगुती उठण्याचा वापर करून जसे आपण तांब्या पितळेचे देव स्वच्छ करू शकतो तसेच जी देवघरातील छोटी मोठी भांडी असतात जसं की तांब्या ताटल्या वगैरे त्यासुद्धा आपण या पद्धतीने या उठण्याचा वापर करून स्वच्छ करू शकतो खूप छान अशा स्वच्छ होतात आणि खूप दिवसापर्यंत काळपट पडत नाहीत तर इथे मी सर्वच देवांना अशा पद्धतीचं हे उठणं लावून ठेवलेलं आहे साधारण दहा मिनटं झालेली आहेत दहा मिनटानंतर आपण लिंबू जे पिळून घेतला आहे त्याची साल घेऊयात आणि त्या सालीने या मूर्तीवर आपण जे उठणं लावून ठेवलेलं ला आहे ते काढून घेऊयात तर अशा पद्धतीने थोडंसं रगडून आपण ते सर्व उठणं काढून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मी सर्व मूर्तींवरचं उठणं काढून घेतलेलं आहे आणि मूर्ती छान दिसायला लागलेल्या आहेत तरी पण यामध्ये थोडासा काडपटपणा अजूनही शिल्लक का आहे तर इथे मी सर्व मूर्तींना लिंबाच्या सालीने त्यावरचं उठणं काढून घेतलेलं आहे आणि या प्लेटमध्ये ठेवून घेत आहे आणि त्यानंतर आपण एक यावरती सिक्रेट वस्तू यूज करणार आहोत ज्यामुळे या मूर्तींचा जो राहिलेला काडपटपणा आहे तोसुद्धा दूर होऊन मूर्ती छान आपल्या चमकू लागतील तर अगोदर आपण सर्व मूर्ती एकत्र अशा स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्यानंतर आपण यावरती एक सिक्रेट स्क्रबर यूज करणार आहोत आणि ते म्हणजे आपल्या घरात आपण जी रांगोळी यूज करतो ती रांगोळी तर धुतलेल्या मूर्तींवर अशा पद्धतीने ही रांगोळी टाकून घ्यायची आहे आणि हातानेच आपण याला रांगोळी छान अशी चोडून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता मूर्तीचा काळपटपणा तुम्हाला दिसून येईल तर काळपटपणा निघून छान अशी मूर्तीला चमक येईल रांगोळीनी मूर्तीला छान असं स्क्रब करून झाल्यानंतर यावरती थोडीशी हळद घालायची आणि हळदीने सुद्धा परत या मूर्तीला आपण छान स्क्रब करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता मूर्ती छान क्लीन झालेली आहे आणि याला चमकसुद्धा छान आलेली आहे त्याचबरोबर आपण जी यावरती दिने स्क्रब केलं होतं त्यामुळे आपली मूर्ती छान सोन्यासारखी पिवळी दिसायला लागलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान अशी आपली मूर्ती क्लीन झालेली आहे आता हिला आपण कोरड्या फडक्याने व्यवस्थित पुसून घेऊयात या पद्धतीने आपण जर देव स्वच्छ केले के दे तर ते अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वच्छ होतात शिवाय कुठल्याच महागड्या वस्तूची केमिकलची आपल्याला गरज पडत नाही अगदी सोन्यासारखे देव आपण घरच्या साहित्यामध्ये चमकवू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता अन्नपूर्णा मातेची मूर्तीसुद्धा मी त्याच पद्धतीने स्वच्छ करून घेतली आहे आणि यावरती मी रांगोळीचं स्क्रबर यूज केलेलं आहे सोबतच थोडीशी हळद घालून ही मूर्ती छान अशी सोन्यासारखी चमकवलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर या मूर्तीला चमक आलेली आहे आता ही मूर्ती आपण पाण्याने धुवून घेऊया तर तुम्ही इथे बघा किती सुंदर ही मूर्ती दिसायला लागलेली आहे तर अशाच पद्धतीने या सणासुदीच्या दिवसामध्ये तुम्हीसुद्धा आपल्या घरातील देव चमकवा अगदी सोन्यासारखे होतील तेही कुठल्याही केमिकलचा वापर न करता कुठल्याही महागडे प्रॉडक्ट्स न वापरता घरगुती साहित्यामध्ये अशाच पद्धतीने देवांची स्वच्छता करत आवडतात